नमस्कार, मी अश्विनी गायकवाड, ॲग्रोवनच्या शेती सल्ला या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. आत्तापर्यंत आपण पाहिलं टोमॅटोवरची फळी पोखरणारी अळी, त्याचप्रमाणे नाग अळी, आणि आता आज पाहणार आहोत टोमॅटोवरचा लवकर येणारा करपा, ज्याला अर्ली ब्लाईट या नावाने ओळखलं जातं. तर हा अर्ली ब्लाईट आज आपण पाहणार आहोत त्याची लक्षणं कशाप्रकारे असतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करायच्या आणि तो कशामुळे येतो, त्याचा प्रसार कसा होतो. तर जो अर्ली ब्लाईट आहे म्हणजे लवकर येणारा करपा, तर सध्याचं जे हवामान आहे अचानक म्हणजे ढगाळ वातावरण, त्याचप्रमाणे आर्द्रता वाढती आहे आणि कोरडं हवामान, यामुळे कीड तसेच रोगाचा प्रसार वाढतो. तर आज पाहू की हा करपा कशा स्वरूपाचा असतो, याची सुरुवात कशी होते. तर आपण पाहूयात हा करपा जो आहे, तर सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचे स्पॉट दिसतात, करपट रंगाचे अनियमित स्पॉट असे असतात, ठिपके. तर सुरुवातीला सगळ्यात म्हणजे जमिनीलगतची जी पानं आहे त्या पानावर अशा स्वरूपाचा दिसतो. नंतर ती पानं गोलाकार होतात, तपकिरी रंगाची काळपट दिसतात आणि नंतर असे हळूहळू त्याचे वलयांकित ठिपके दिसून येतात. त्याचबरोबर काय होतं बघा, आता पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला खालची पानं म्हणजे जमिनीलगतची पानं आहे त्या पानांवरून त्याची सुरुवात होते आणि ते ठिपके वाढत जाऊन एकमेकात मिसळून पूर्ण पिकावरती जर लवकर नियंत्रण नाही केलं तर हे पूर्ण पिकावरती असं दिसून येतात आणि ते नंतर पूर्ण करपून जातात आणि हळूहळू गळायला सुरुवात होते. आता हा जो करपा आहे तो हळूहळू पानावरून खोडावर फांद्यावर वाढत चालतो. आता खोडावर सुद्धा पाहतोय आपण हे अशा प्रकारचे ठिपके दिसतात करपट रंगाचे. इथे आपण पाहतोय की ह्याचं प्रमाण किती जास्त झालेलं आहे, कशाप्रकारे तो वाढलेला आहे. मग अशा फांद्या ज्या फांद्यावरती हा प्रादुर्भाव वाढतो त्या फांद्या हळूहळू कमकुवत होतात, मग त्या मोडून पडतात, त्यामुळे त्याच्यावरती असणारी फळेसुद्धा खराब होतात. हा करपा इतका मोठ्या प्रमाणात वाढतो की त्याच्यानंतर हा फळावरसुद्धा दिसून येतो. एकदम जी सुरुवातीची अवस्था आहे, सुरुवातीच्या अवस्थेला हे अशा प्रकारे फळावरती दिसून येतो, वाढत जाऊन तो अशा प्रकारे दिसतो. आपण पाहतो या ठिकाणी हे अशा प्रकारे वाढतो आहे. त्या आता याच करप्याचं जे आहे तर नियंत्रण कशाप्रकारे करायचं. एकतर सुरुवातीला आपण काय करतो की ज्यावेळेस नर्सरीत म्हणा किंवा घरी आपण ज्यावेळेस रोपवाटिकेसाठी बियाणं टाकतो तर त्याच वेळेस आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणजे एकतर जैविक रायझोबियमची करा किंवा आपली रासायनिक एखाद्या बुरशीनाशकाची, मग त्या ज्याप्रमाणे मॅनकोझेप आहे, कार्बेंडायझिम आहे, याची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. किंवा एकतर ज्यावेळेस लागवड झाली आता पण हा करपा दिसायला लागला आहे तर अशा वेळेस थोड्या फार प्रमाणात ज्यावेळेस हा दिसून येतो त्यावेळेस ही झाडं नष्ट केली पाहिजे. फळं गोळा करून ती एकतर जाळून टाकली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो प्रसार आहे, एकतर कसं होतं जे रोपं म्हणा किंवा पाण्याद्वारे किंवा ही बुरशीजन्य रोग आहे, मग बुरशीचा प्रसार होऊन या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तर एक याच्यावरती फवारणी करताना कार्बेंडायझिम किंवा आपलं मॅनकोझेप ची फवारणी करा. 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम याप्रमाणे फवारणी घ्या आणि हा करपा नियंत्रणात येण्यासाठी आदलून बदलून फवारण्या घ्या, जेणेकरून लवकर नियंत्रणात येईल. आज शेती सल्ल्यामध्ये आपण पाहिलं की टोमॅटो पिकावरती येणारा लवकर येणारा करपा म्हणजे अर्ली ब्लाईट. तर शेती सल्ल्यामध्ये आज इथेच थांबूयात. अशाच प्रकारचे पीक सल्ला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.